असं एक कुसुमाग्रज असं म्हणतात, मोडला संसार जरी मोडला, मोडला कणा जरी संसार नाही मोडला, फाटीवर हात ठेवून मने लढा, अशी एक कुसुमाग्रजाची एक दोन ओळीची कथा आहे. मराठींचा खरं तर जे काही आता स्मारकाचा मतं मिळवण्यासाठी जो फंडा वापरला जातो आहे, अरे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक खुद्द पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन करून पूर्ण करू शकला नाही, छत्रपती शिवरायाचा अपमान केला, आणि तुम्हाला पुन्हा शिवाजी महाराजांचं नाव घेताना थोडी लाजही वाटत नाही, हे खेदानं म्हणावं असं वाटतं. हे जे काही बजेट आणले गेलं यातून केंद्र सरकारची पाट थोपटून लोकसभेला मतं मिळवती मस्त कशी मिळतील, अशा पद्धतीचा एकूण या सगळ्या बजेटमध्ये प्रावधान दिसलेलं आहे. आपण सगळ्यांनी बघितलं तर या बजेटमध्ये बेरोजगारी दूर करायसाठी पुढचा अंतरिम जरी असला तरी त्यामध्ये कुठेही काही ठोस अशी तरतूद नाही. की या राज्यातील देशातील बेरोजगारी वाढवूनच लागली, पण राज्यातले उद्योग जे आता परदेश परराज्यात चाललेत, मोठ्या प्रमाणात उद्योगांची पळवापळवी चालली, सरास घेऊन जात आहेत, रोजगार हिरावला जातो आहे, अशा स्थितीत नवीन उद्योगांना या ठिकाणी काही सरकारची ठोस तरतूद दिसेल, नवीन धोरण दिसेल, त्या धोरणावर काही मोठ्या प्रमाणात खर्च करून सवलती दिसतील, अशा प्रकारचं कुठेही काही दिसलं नाही. महाराष्ट्र हे शेतकऱ्यांच्या आत्महत्येसाठी एक देशातील सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रात होता, आणि यामध्ये कुठे दिसतो आहे शेतकरी? केवळ महिला सक्षमीकरणाच्या नावाखाली केवळ यांनी उल्लेख केला. आता मला वाटतं की यांनी सर्व स्मारकांचा उल्लेख केला आणि यांची एक अशी म्हण आहे की आता हे सर्व स्मारक झाल्यानंतर हे एवढे विचित्र लोक आहेत की उद्या नथुराम गोडसेचं एक स्मारक शिल्लक ठेवतील. म्हणजे सर्व स्मारक स्मारकाच्या भरोशावर मतं, उद्यानं वाटेल की नथुराम गोडसेचं उभारूनही मतं मिळेल. हे एक म्हण आहे. या सरकारची अवस्था अशी आहे, फोडूनही दुसऱ्याचे पक्ष, महाराष्ट्र करूया भक्ष, त्यासाठी आम्ही सदैव दक्ष दक्ष, आणि महाराष्ट्र लुटणे हेच आमचे लक्ष. खरं तर मिहानमध्ये उद्योग नाही, 100 कोटीची तरतूद. खरं राज्याचे प्रमुख जरी ठाण्याचे असले तरी राज्य हे नागपूरवरून चालतं, उद्योगाची अवदसा आहे तिथे, आणि 100 कोटीची तरतूद. अनेक गोष्टी सांगता येईल ज्यामध्ये काय म्हणलं यांनी, नेहमी आम्ही तरतूद करू, तरतूद करणार आहोत, आमची करण्याची ही तयारी आहे, आम्ही हे करणार आहोत, याच्या पलीकडं महाराष्ट्राच्या या अंतरिम बजेटमध्ये काही दिसलेलं नाही. महिला सक्षमीकरणाचा उल्लेख केला परंतु त्यामध्ये ठोक असं काही दिसलेलं नाही. या सर्वच बजेटचे कारण मीमांसा केल्यानंतर, पाहिल्यानंतर, ऐकल्यानंतर महाराष्ट्र पुन्हा खड्ड्यात घालण्याचं काम या सरकारकडून होते आहे हे आता सिद्ध झालेलं आहे. हे तीनही मंडळी मिळून ज्या पद्धतीनं राज्याचा गाडा हाकत आहेत हे तून स्पष्ट झालं आहे की फक्त एवढाच आता निधी शिल्लक ठेवायचा. मला वाटत होती की अपेक्षा की आता स्पेशल निधी हे ठेवतील पक्षफोडीसाठी, तरतूद काय असेल ठोक तरतूद, पक्ष फोडण्यासाठी ठोक तरतूद असेल असं मला दिसत होतं, पण तेवढी एक तरतूद दिसली नाही. नाहीतर सर्व तरतुदी यांनी केल्या. अरे महाराष्ट्र उजळायसाठी विळा सुचलला असेल तर यापेक्षा हा दुर्दैवी बजेट दुसरा असू शकत नाही. शेतकरी, शेतमजूर, आज बेरोजगार, शिक्षणाच्या संदर्भात अनास्था, आणि काही पलीकडे जाऊन या महाराष्ट्रातील महिलांच्या जे काही आत्ता महिलांवरचे अत्याचार असतील, महिलांच्या सक्षमीकरणाचे विषय असतील, यावर कुठलाही
या बजेटमध्ये प्रावधान ठोक दिसलेला नाही. केवळ सत्ताधारी पक्ष सत्ताधाऱ्यांनी स्वतःची पाठ थोपटून घेण्यासाठी फक्त स्मारक आणि स्मारकासाठी निधी हेच यांचा उद्देश आहे आणि त्यातून मतं मिळवणं याच्या पलीकडं महाराष्ट्राच्या ढासळत्या स्थितीतून महाराष्ट्र उभा करणं हे कुठेही या बजेटमध्ये नाही. एक महत्त्वाची घोषणा खरं तर एसआयटीची घोषणा करण्यात आलेली आहे. बजेटशी बोलू आपण मग एसआयटीवर बोलू. नाही कर्ज बाजारीच झालाय राज्य. आज राज्यावरचं कर्ज ज्या पद्धतीनं कर्ज काढून घर चालवत आहेत मिळकतीच्या भरोशावर नाही. म्हणजे आम्ही आम्ही उभं करून ठेवलं राज्य. आम्ही राज्याला आर्थिक सुस्थितीत आणलं होतं परत त्या राज्याला पुन्हा खड्ड्यात घालण्याचं काम सुरू झालेलं आहे. ही वित्तीय तूट म्हणजेच विकासाचं गाजर. अंदाज घेऊन तुम्हाला जर एवढी मोठी तूट भरून कशी काढणार तर विकासाचं गाजर दाखवणार आणि दुसरीकडे ही तूट भरून काढण्यासाठी लोकांना महागाईचा सामोरं जावं लागेल. विविध टॅक्स रूपाने वसूल करायसाठी त्याच्यात वाढ करावी लागेल. तोच उद्देश असणार आहे. निवडणूक झाली की लोकांची लूट सुरू होईल त्यांचं जेब कापणं सुरू होईल. ह्या तूट वित्तीय तुटातील एवढी मोठी तूट जे दिसते आहे त्यातून सरकारचा स्पष्ट इरादा या ठिकाणी दिसतोय. तुम्ही अंगणवाडी सेविकांसंदर्भात काल प्रश्न विचारला होता त्यावरती आज फक्त रिक्त जागा भरण्याची घोषणा. हो मी तेच काल प्रश्न विचारला होता. आशा वर्कर आणि गटप्रवर्तक हे जवळपास 82,000 आहेत. त्यांनी डिपार्टमेंटनी 7,000 रुपये मानधन वाढीचा प्रस्ताव तयार केला पण तो कॅबिनेट पुढे येतच नाही आणलंच जात नाही आहे. यांची इच्छाशक्ती नाही सरकारची. मुख्यमंत्र्यांची दोनही एक उपमुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्र्यांची 1.5 महिना 1.5 महिना झाला आंदोलन करतायत. या महिलांचा श्राप जो आहे या महिलांचा श्राप यांना लागल्याशिवाय राहणार नाही. त्यांचा इतका त्या महिलांना ऊन पाऊस किती सगळं घर दार सोडून सगळ्या अनेक विवाहित महिला आहेत. त्या महिला इथे येऊन बिचाऱ्या कशाची परवा न करता हक्कासाठी लढत आहेत. म्हणजेच मला हे आता काही पहिलंच बजेट तर पंचामृत होत त्याचं मृत पंचामृत आता अमृत कुठे गेलं काही दिसलं नाही. पूर्वीचा मागच्या वित्तमंत्र्यांनी मांडलेला बजेट पंचामृत तो अमृताचाच पत्ता नाही. आता ह्या बजेट सर्व पाहिल्यानंतर हे विषामृत ठरू नये म्हणजे झालं. सर जलयुक्त शिवार मधून 300 युनिट पर्यंत शेतकऱ्यांना वीज मोफत दिलेले आहे. याचबरोबर गड किल्ल्यांसाठी पण मोठा निधी आणि तरतूद केलेला आहे. ह्या महत्वाच्या घोषणा नाहीत का? जलयुक्त शिवार मधून 300 युनिट पर्यंत शेतकऱ्यांना मोफत वीज देणार आहे आणि गड किल्ल्यासाठी अनेक दिवसात. अरे 300 युनिट म्हणजे काय होतं? एका दिवसासाठी होतं. अरे जलयुक्त शिवार 300 युनिट म्हणजे एक दिवसाचा वापर. 300 युनिट होतातच किती. 3.5 HP पंप चालवला तर 12 तासामध्ये 300 युनिट संपतील. एक आहे गाजर आहे यातून काय फार काही शेतकऱ्याला आधार मिळेल ही बनवाबनवी आहे. सर वडेट्टीवर सर रांगे पाटील यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची माफी मागितली आता थोडं नाही मोठेपणा दाखवायला पाहिजेत. कोणावरही कोणी जरांगे पाटलावरही बोलू नयेत आणि जरांगे पाटलांनी दुसऱ्यावरही बोलू नयेत. सुसंस्कृत महाराष्ट्रातली काही तथ्यपत्य पाळली गेली पाहिजेत आणि आपण बोलताना मर्यादा ठेवले गेले पाहिजेत. संविधानिक मागायचा हक्क मागत असताना तो संविधानिक मार्गानेच मागितला पाहिजेत. शांततेच्या आणि अहिंसेच्या मार्गानेच मागितला पाहिजेत हे तेवढंच मात्र खरं आहे. आम्ही कुठल्याही वाईट बेचराक वगैरे करणं अशा काही हिंसक गोष्टीचं आम्ही समर्थन करणार नाही. माफी मागून जरांगे पाटलांनी फार मोठा मोठेपणा दाखवला आहे. असे सत्ताधारी पक्षातील जे काही आमदार आहेत दुसऱ्यांना आई बहिणीच्या शिव्या घालतात त्यांनी सुद्धा आता माफी मागितली तर महाराष्ट्र मोठा झाल्याचं दिसेल. सर बजेट पे हिंदी में जानना चाहेंगे जो आज बजेट पेश हुआ है उसपे क्या कुछ नहीं है. कुड़ा पहाड़ निकला चुहा वही वही पंचामृत गया खड्डे में अमृत भी नहीं मिला कुछ नहीं मिला. जहर देकर लोगों को मारने का काम दिख रहा है. ये सब जो आज का जो अंतरिम बजट है ये महाराष्ट्र को फिर से खड्डे में डालने वाला है. ना इसमें महिलाओं के लिए कुछ महिला के सक्षमीकरण के लिए ना किसानों को आज की स्थिति से बाहर निकालने के लिए. बेरोजगार को इसमें तो कोई पता ही नहीं कि उनके लिए कुछ सरकार करने जा रही है. ना इंडस्ट्रियल ग्रोथ के लिए डेवलपमेंट के लिए जहां से रोजगार उपलब्ध होता है तो उसके लिए कोई नया इंडस्ट्री को सहूलत देना बूस्ट देना इसका कोई प्रावधान इसमें नहीं है. एक तो ये आज का बजट बोले तो पुराने बजट का ही नया बजट है. केवल
स्मारकों का बजट और वोट लोकसभा में वोट मिलाने के लिए जितने भी स्मारक खड़ा कर सकते हैं, ये घोषणा हुई। ये स्मारक होंगे क्या नहीं पता नहीं, छत्रपति शिवाजी महाराज के स्मारक की घोषणा हुई, उसका जल पूजन हुआ, फिर भी आज के तारीख में इन्होंने कोई वो काम शुरू भी नहीं किया। तो यही इससे ही पता चलता है, ये घोषणा करते हैं वोट पाने के लिए, वोट मिलने के बाद ये लोग भूल जाते हैं जनता को, ये स्मारक वारक कुछ नहीं बनेंगे, केवल इलेक्शन का फंडा होगा। एक बजट का जिक्र नहीं किया आप, सरकार ने आपका आरोप है पार्टियों को तोड़ने का, विधायकों को तोड़ने का। नहीं, अभी तो पूरा ये बजट स्मारक का, स्मारक बनाने का बजट, ये बजट में जो प्रावधान किया है, हमने सरकार से कहा कि ये भी एक तरतूद कर दो, पार्टी फोड़ने के लिए विशेष ठोक तरतूद, ये भी बजट में होना दिखना चाहिए। ऐसा मुझे लगता है कि ये एक इतना ही कमी दिखी, बाकी सब गोल मटोल दिखा। हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।